हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक. आता मेन मुद्द्याला हात घालते मी, कारण मेकअप एवढा दिसतोय तुम्हाला तो आपल्याला क्लीन्ज करायचा आहे, काढायचा आहे. मेकअप करणं एखाद्या ओकेजनसाठी जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच ते सगळं संपल्यानंतर मेकअप रिमूव्ह करणं महत्त्वाचं असतं. मला माहिती आहे, मेकअप करताना जेवढं आपण आनंदी असतो, एक्सायटेड असतो, तेवढं मेकअप काढताना नसतो. संध्याकाळी जेव्हा कुठलाही प्रोग्राम संपवून आपण घरी येतो त्यावेळी भयानक थकवा आलेला असतो, पण तरीही तेवढ्या थकव्यामध्ये जर तुमचा एवढा फुल मेकअप असेल किंवा मग तुम्ही अगदी स्टेप बाय स्टेप शेवटच्या स्टेपपर्यंत मेकअप स्प्रेपर्यंत मेकअप केलेला असेल, तर तीन स्टेपचं तुम्हाला क्लिन्झिंग करायचं आहे तुमच्या चेहऱ्यावरती. ते कसं करायचं आपण पाहूया व्हिडिओ सुरू असताना, बाकीच्या गोष्टी बोलूया. सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही क्लीन्ज कुठल्याही कापडाने करू शकता. अगदी 20 रुपयाला एवढा मोठा टिश्यूचा बॉक्स मिळतो, तो आणून ठेवा, खूप दिवस जातो. जर तुम्हाला वाटत असेल की टिश्यू फेकून देण्यापेक्षा आपण अशा प्रकारचे स्पंज वापरावेत, तर हे माझ्याकडे स्पंज आहेत. 15 रुपयाला तुम्हाला हे एवढे स्पंज आणि त्याचबरोबर मेकअपचा एक मोठा स्पंजसुद्धा मिळतो, तर हे सगळं घेऊ शकता. आता काय करायचं आपल्याला, सगळ्यात आधी म्हणजे कुठल्याही ऑइलने तुमचा मेकअप काढून घ्यायचा आहे. आता ऑइल कुठलं वापरायचं, अगदी कोकोनट ऑइल तुम्ही डोक्याला लावता ते वापरलं तरी चालेल. आता माझ्याकडे हे मॉइश्चरायझर आहे, आयुरचं हर्बल मॉइश्चरायझर. कशाचं हर्बरली कशाचं काय, भयानक ऑइली असं मॉइश्चरायझर आहे, पण हा याच्यातले ऑइल्स छान आहेत. मला एक स्मेल येतो ऑलिव ऑइलचा याच्यातून, तर त्यामुळे मग मी याने मेकअप क्लीन्स करते, कारण हे मॉइश्चरायझर माझ्या दुसरं कुठल्याही कामी येत नाही आहे. म्हणून मी पटापट पटापट हे असं लावून घेते आणि क्लीन्स करते. कुठल्याही फंक्शननंतर अतिशय वाईट अवस्था असते आपली, त्यामुळे बिलकुल हलक्या हाताने वगैरे, म्हणजे हलक्याच हाताने करायचे, पण अगदी पटपट 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 करायचं, म्हणजे यापासून आपली पटकन सुटका होईल आणि आपण आपल्या स्किनला मस्त ब्युटी स्लीप देऊ शकू. कसला घाणेरे डावतार दिसतोय, पण एवढं करणं खूप महत्वाचं आहे. आता ह्या स्टेप नंतर तुम्हाला दुसरी स्टेप करायची आहे. ह्या क्लिन्झिंगमध्ये एक रिस्की भाग आहे, म्हणजे हे मॉइश्चरायझर जेव्हा मी वापरते तेव्हा खूप जळजळ झाल्यासारखं वाटतं. मला सेन्सिटिव्ह स्किन नाही आहे माझी, बिलकुल ऑइली स्किन आहे, कुठलंही काहीही चालतं माझ्या स्किनवरती, तरीही जळजळायला होतं. जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर हा भाग तुम्ही स्किप करा आणि त्याऐवजी कुठलंही ऑइल वापरा. ऑइलने काहीच होत नाही, कोकोनट ऑइलसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण ऑलिव ऑइल वापरू शकता, इसेन्शियल ऑइलसुद्धा वापरू शकता, पण त्यामध्ये मग कोकोनट ऑइल मिक्स करायचं. त्यानंतर आता हे क्लिन्झिंग आहे, माझ्याकडे जेवर्सचं आहे तर मी ते वापरते, कुठलंही वापरलं तरीही चालेल. याने सुद्धा सेम प्रोसेस करायची, हलक्या हातानेच करायचं पण जरा फास्ट करायचं. हे लावल्यानंतर जी जळजळायची स्किन आहे ती माझी पूर्ण थांबली आहे. आणि हो, मला खूप आवडलं एका ताईनी मेकअपच्या व्हिडिओखाली, नाही एक आहे मास्कचा व्हिडिओ ज्यामध्ये मी सांगितलं होतं की मी रात्रीच्या टाईमला मास्क कशी लावते, मला खरंच खूप छान वाटलं. त्या ताईंनी मला सांगितलं की रात्री प्रेग्नन्सीमध्ये मेकअप यूज करू नये, कॉस्मॅटिक्स यूज करू नये. आणि खरं तर मला या गोष्टीचा जास्त आनंद झाला की त्या ताईंनी माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला, कारण तो भाग सगळ्या शेवटी होता आणि माझ्या काळजीसाठी कमेंटसुद्धा केली. थँक्यू सो मच ताई. आय थिंक त्यांचं नाव निकिता होतो आहे. आयलायनर आपलं निघायला हवं ह्या दोन्ही स्टेपमध्ये. मी पहिली स्टेप स्किप केली डोळ्याजवळ जास्त, कारण ते काही ऑइल नाही आहे, ऑइलमुळे काही झालं नसतं, पण ते एक मॉइश्चरायझर आहे आणि असंही खूप काही चांगल्या ब्रँडचं नाही आहे. आयुर चांगलं आहे बरं का, आयुरचे प्रोडक्ट सगळे चांगले आहेत, पण बहुतेक मला ते डुप्लिकेट दिले, कारण याआधी मी आयुरचे वापरलेले तर मला काही प्रॉब्लेम झालेला नाही. हे बघा आयलायनर कसं निघाले. मेकअप केल्यावर काय छान दिसतो ना आपण, मेकअप काढल्यावर इतकंही घाण नाही दिसत. तर अशा प्रकारे माझे दोन ब्लेंडर्स मस्तपैकी ग्रीस झालेत ऑइल आणि क्लिन्झिंगने. आता सगळ्यात शेवटची स्टेप कुठलं घेऊ मी, हा जे आहे ना तो मी आय मेकअपसाठी यूज करते. आज मी आय मेकअप खूप केला नव्हता, हे रक्षाबंधनच्या याच्यामध्ये मेकअपच्या व्हिडिओमधला मेकअप आहे बरं का, तुम्ही तो आधी पाहाल, हे नंतर पाहाल.
तर हे निघतच नाही, आता काय करणार? शेवटचं ब्लेंडर घ्यायचे, व्यवस्थित क्लीन करायचे, नाकातले वगैरे जे काही सोन्याचे प्रोडक्ट असतात ना त्यांची आपण खूप काळजी घेतो, नाकातल्याची एवढी का घेत नाही? चला, आता तुमच्याकडे कुठलाही फेस वॉश असो त्याने छान फेस वॉश करायचं आहे. आत्ताच खूप जास्त मस्त वाटते, इतक्या वेळचा मेकअप मेकअप होता चेहऱ्यावरती. आणि तर आता तिसरी स्टेप झाली आहे कम्प्लीट. फेस वॉशनी मस्त मी फेस क्लीन करून घेतला, तुम्ही पाहू शकता पूर्ण मेकअप गेला आहे माझ्या स्किनवरचा. आणि आता कुठलं तरी एखादं मॉइश्चरायझर किंवा टोनर यूज करेल आणि छान रेस्ट देईल स्किनला. चला, आता हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवते, परत भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, एवढ्या सगळ्या मेहनतीसाठी तुम्ही एक लाईक करू शकता. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. चला भेटूया पुन्हा, तोपर्यंत काळजी घ्या.